नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बोर्ड परीक्षेत विचारण्यात येणारा महत्त्वाचा निबंध, मोबाईल बंद झाले तर। चला तर पाहूयात। मराठी निबंध लेखन, मोबाईल बंद झाले तर। मोबाईल ही मानवी जीवनाची अत्यंत जीवनावश्यक वस्तू बनलेली आहे। आजच्या या आधुनिक युगात मोबाईल फोनचा वापर खूप प्रमाणात वाढला आहे। आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग म्हणून तो नेहमीच आपल्यासोबत असतो। मोबाईलचा सर्वाधिक वापर आजच्या तरुणाईत पाहायला मिळतो। पण मित्रांनो, समजा जर का या विज्ञान युगात मोबाईल बंद झाले तर काय होईल? चला तर पाहूयात। मित्रांनो, जर मोबाईल फोन बंद झाले तर काही फायदेही आहेत तर काही तोटेसुद्धा आहेत। तर आपण पहिल्यांदा फायदे पाहूयात। मोबाईल बंद झाले तर तरुणाईला लागलेले मोबाईल फोनचे व्यसन बंद होईल। मोबाईल बंद झाले तर आज दुरावत चाललेली नाती पुन्हा एकदा जवळ येतील। म्हणजे पहिला जो काळ होता त्याप्रमाणे प्रत्येकाच्या नात्याचे महत्त्व या युवा पिढीला समजेल। आपल्या कुटुंबापासून दुरावत चाललेली मुले पुन्हा एकदा आपल्या आईवडिलांच्या जवळ येतील। आज स्पर्धेच्या युगात मोबाईलच्या व्यसनापायी मुले बेरोजगार होत चालली आहेत। कारण मोबाईलच्या सततच्या वापरामुळे विद्यार्थ्यांचे किंवा तरुणाईचे अभ्यासात मन लागत नाही। आणि जर मोबाईल बंद झाले तर निश्चितच विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगतीही होईल। मोबाईल बंद झाले तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईलच्या अतिवापरामुळे निद्रानाश, भूक मंदावणे, मानसिक आजार यासारखे होणारे आजार यापुढे होणार नाहीत। मोबाईल बंद झाले तर तणावमुक्त जीवन जगता येईल। मोबाईल बंद झाले तर बिघडत चाललेली युवा पिढी सुधारण्यास मदत होईल। मित्रांनो, मोबाईल बंद झाले तर आपणास तोटेदेखील सहन करावे लागणार आहेत। मोबाईल हे एक असं माध्यम आहे की एका क्षणात माहिती जगभर पोहोचवते। मोबाईल बंद झाले तर आपण आपल्यापासून दूर राहणाऱ्या नातेवाईकांना अथवा मित्रपरिवाराला एखादा निरोप अथवा बातमी सांगायची असेल तर ते आपण सांगू शकणार नाही। बहुतांश विद्यार्थी अभ्यास करताना मोबाईलची मदत घेतात। कारण ते विद्यार्थी मोबाईल इंटरनेटवरून अभ्यासात मदत होणाऱ्या गोष्टी शिकत असतात। तसेच काही शैक्षणिक मोबाईल ॲप्लिकेशन देखील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात उपयोगी ठरतात। आजच्या आधुनिक युगात एक करमणुकीचे म्हणजे एक मनोरंजनाचे साधन म्हणून मोबाईलकडे पाहिले जाते। लाईट नसेल तरी देखील आपण मोबाईल इंटरनेटद्वारे मोबाईलवर विविध कार्यक्रम पाहू शकतो। पण मोबाईल बंद झाले तर आपले मनोरंजन होणार नाही। मोबाईल नव्हते तेव्हा बँकांमध्ये लांबच लांब रांगा असायच्या। पैसे भरणे असो वा पाठवणे असो, तासन तास रांगेत थांबावे लागत होते। पण मोबाईलमुळे आपण एका क्षणात पैसे पाठवू शकतो, मोबाईलचे रिचार्ज करू शकतो, विविध प्रकारची बिले भरू शकतो। पण मोबाईल बंद झाले तर या गोष्टी आपण करू शकणार नाही। फिरायला किंवा सहलीला गेल्यावर आपण मोबाईलमध्ये आपले फोटो तसेच निसर्गाचे सुंदर दृश्य कैद करतो, किंवा एखाद्या लग्न समारंभात किंवा उत्सवामध्येही आपण मोबाईलमध्ये फोटो काढतो। पण जर मोबाईल बंद झाले तर आपण या गोष्टी करू शकणार नाही। व्यवसाय वाढीसाठी मोबाईल खूप उपयोगी पडतो। काही जण तर मोबाईलद्वारे म्हणजे इंटरनेटवरून घर बसल्या पैसे कमवत आहेत। पण मोबाईल बंद झाले तर कित्येकांचे जीवन बेहाल होईल। मित्रांनो, मोबाईलचा आपण जितका उपभोग घेतो तितकेच आपणास फायदेही आहेत आणि तोटेही आहेत। म्हणून मोबाईलचा प्रमाणशीर वापर करणे गरजेचे आहे। मोबाईल बंद झाले तर निश्चितच फायदेही आहेत व तोटेही आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।